गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलीशास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगण येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात योगीराज महाराज गोसावी यांचं कीर्तन झालं. कीर्तनात ते बोलत होते, ज्यांच्या हृदयात परमात्मा आहे ते भाग्यवान आहेत असे मौलिक विचार गोसावी महाराजांनी मांडले. पुढे जाते भाग्यवान म्हणजे काय? सांसारिक लोकांच्या दृष्टीनं भौतिक गोष्टी ज्याला मिळतात त्याला सामान्य माणूस भाग्यवान समजतो. संतांना विचारा, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. संतांच्या जवळ बसून राहणं याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य असू शकतं? म्हणजे भाग्याची लक्षणं संत महात्म्यांनी सांगितलेली आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत कौतुक म्हणजे आमचं बरं का स्वतःच नाही कारण महाराजांची पुस्तकं सुद्धा ग्रंथ सुद्धा त्यांची कीर्तनाची अनेक माझ्या सुद्धा काही त्यातली काही वाचण्यात आली बरं का. खरं तर खरं सांगायचं झालं तर काही वाचली आणि कीर्तनाची मांडणी कशी असावी खरं तर आळंदीला असं कधी शिकवत नाही बरं का की याच्यानंतर हे म्हणा असं करा तसं करा. परंतु गुरुवर्य महाराजांच्या माध्यमातून कीर्तनाची एक सूत्रबद्धता कशी असावी, एखाद्या अभंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा हे आपल्याला त्यांच्या ग्रंथातून अभंगाच्या चिंतनातून बघायला मिळतं. कारण नुसतं अभंग घ्यायचा आणि त्याच्या शब्दावरती बोलत राहणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु त्याचा भाव जाणून कोणती परिस्थिती त्या अभंगाची पार्श्वभूमी काय आहे याच्यावरती कशा पद्धतीनं चिंतन करावं याचा सार गर्भित असा जो अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे तो शब्दबद्ध त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्यामुळे आणि अर्थात बरं का नाथ भागवताची सुद्धा नाथ महाराजांची सुद्धा मोठी प्रमाण त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आता कीर्तनकाराच्या मुखातून नाथ महाराजांचे भागवताची प्रमाण तर गायबच व्हायला लागलेली आहेत बरं का. काही काळानंतर जर परिस्थिती अशीच राहिली तर लोक निर्माण झालेली आहे. परंतु ही काही जी जुनी मंडळी आहेत की ज्यांनी एकनाथी भागवत आपल्या नित्यवाचनामध्ये ठेवलेलं आहे, आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करतात, त्यानंतर आपल्या लिखाणामध्ये वारंवारता त्यांच्या असते आणि त्या दृष्टीनं त्या जुन्या मंडळींचं एक फार मोठं कार्य त्या दृष्टीनं आहे. आणि त्यांनी लिहिलेली अभंगाची चिंतनं म्हणजेच त्यांचे विचार आहेत असंही समजायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते योगीराज महाराज गोसावी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जंगले महाराज शास्त्री यांची ग्रंथतुला करण्यात आली. त्यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले यांनी पूजाविधी केला. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्णारी, मी हरिभक्तीपरायण अमोल महाराज पिसे, राहुरी, जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तो आमचे गुरुवर्य परमपूज्य वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या 75 चालू आहे. श्रीगुरु जंगले महाराज शास्त्रीजी यांनी आजीवन ब्रह्मचर्य धारण करून आपला अखंड आयुष्य वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलेला आहे व विद्यार्थ्यांचा 1 रुपयाही न घेता हजारो विद्यार्थी अभ्यासू कीर्तनकार वारकरी संप्रदायामध्ये दिलेले आहेत. आणि आमचे श्रीगुरूंचं 75 आता पूर्ण होत आहे आणि त्यांच्या 75 अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संपूर्ण विद्यार्थी मंडळी तसेच संपूर्ण त्यांचा जो भक्त परिवार आहे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. व या सप्ताहामध्ये विशेष सांगावं असं वाटतं आहे की रोज 25,000 भाविक या सप्ताहामध्ये सहभाग घेत आहेत. अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. 20,000 ते 25,000 भाविक रोजचा अन्नदानामध्ये या ठिकाणी सहभाग घेत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी 25,000 लोकांनी या ठिकाणी फराळाचा लाभ घेतलेला आहे. अतिशय या सुंदर अशा नियोजनामध्ये खूप उत्कृष्ट असं हा कार्यक्रम चालू आहे. आपणही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. शुक्रवार दिनांक 15 रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाचा काला श्रीगुरु जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या कीर्तनाने होणार आहे. आपणही या कीर्तनासाठी उपस्थित राहून या भव्य दिव्य अमृतमय क्षणांचे भागीदार बनावे अशी मी आपणास प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.